निळ्या झेंड्यांसह पताका लावून सुशोभित केलेले रस्ते, शहराच्या वेगवेगळ्या भागातून क्रांती चौकातून एका मागून एक येत असलेल्या मिरवणुका, वाद्यांचा गजर, तरुणांकडून होणारा जयभीमचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शनिवारी औरंगाबाद शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनतेने सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच सहभाग होता. भीमगीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केलं होतं. सायंकाळी शहरातील विविध भागातून मिरवणुका देखील काढण्यात आल्या. मुख्य मिरवणूक क्रांती चौक येथून काढण्यात आली. तसेच छावणी, टीव्ही सेंटर, गारखेडा, चिकलठाणा, मुकुंदवाडी या ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. वाहनांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, सजीव देखावे, पाठोपाठ ढोल पथके, लेझिम पथकांच्या गजरासह डीजेवर भीमगीते लावण्यात आली होती. शहरासह जिल्ह्यात विविध संस्थांकडून देखील मिरवणुका काढण्यात आल्या. आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती, याच निमित्त शहरात उत्सवाचं वातावरण होतं. जागोजागी जयंती निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. संजयनगर मुकुंदवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत रुपेकर, गणेश रगडे, कांतीलाल साळवे, राहुल प्रधान, अशोक दानेकर यांच्यासह रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना दलित आघाडीकडून भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनेही घटनाकारास अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे वैजनाथ म्हस्के यांच्यासह भारतीय दलित पॅन्थरचे संजय जगताप यांच्यासह भीम अनुयायांची उपस्थिती होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त आज सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीनं भडकल गेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार उत्तमसिंग पवार, इम्तियाज जलील, रमेश गायकवाड, कृष्णा बनकर, समिती अध्यक्ष नवीन ओबेरॉय, प्रशांत शेगावकर, बाबूराव कदम, उद्धव भवळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्राध्यापक प्रकाश मोगले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेता विकास जैन, मनपा आयुक्त डॉक्टर निपुण विनायक यांची उपस्थिती होती. संपूर्ण जगामध्ये ज्यांनी एक विचारधारा दिली समतेची, बंधुत्वाची, न्याय हक्काची, अशा महामानवाची, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण 128वी जयंती साजरी करतो, अशा या महामानवाला मी कोटी कोटी वंदन करतो. महापालिका शाळा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकास करण्याच्या हेतूने 10 दिवसीय समर कॅम्प आयोजित केले जात आहे. आज चौथ्या दिवशी हर्सुल येथे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली आणि त्यांच्या प्रतिमेला फुले अर्पण करून भीमगीत व पोवाडे गाऊन अभिवादन केले. यावेळी विविध खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका संगीता ताजवे, क्रीडा शिक्षक प्रवीण क्षीरसागर, मंगला शिंदे, रोहिणी रोकडे, विजयश्री यांची भूमिका उल्लेखनीय आहे.